नमस्कार, कुके पांडा या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत उकडलेल्या बटाट्यापासून मसाला पोटॅटो फ्राईज। तर मी इथे कुकरमध्ये 4 ते 5 बटाटे घेतलेले आहेत, त्याच्यामध्ये पाणी टाकून आता ते स्वच्छ धुवून घेत आहे। पाणी काढून टाकायचं आहे। आता त्याच्यामध्ये बटाटे बुडेल एवढं पाणी टाकून कुकरचं झाकण लावून 2 ते 3 शिट्ट्या देऊन बटाटे शिजवून घ्यायचे आहेत। बटाटे उकडलेले आहेत, आता हे एका प्लेटमध्ये काढून थंड करायला ठेवायचे आहेत। थंड झाले की मग ते त्याची साल काढून घ्यायची आहे। आता एक स्मॅशर घ्यायचा आहे आपल्याला, त्या स्मॅशरच्या मदतीने हे बटाटे बारीक करायचे आहेत। आता आपल्याला 4 ते 5 ब्रेडच्या स्लाइस घ्यायचे आहेत आणि तोडून असे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मिक्सरला ते बारीक ब्रेड क्रम्स करून घ्यायचे आहेत आणि ते ब्रेड क्रम्स जे घेतलेले आहेत ते या बटाट्यांमध्ये टाकायचं आहे। आता यासाठी लागणारे आपण मसाले बघूयात। तर मी इथे लाल तिखट, चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो, चाट मसाला आणि गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे, ते आपण याच्यामध्ये टाकलेलं आहे। आता आलं लसूण पेस्ट टाकत आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर पण टाकायची आहे। आता हे सगळं हाताने व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आणि थोडं मिक्स झालं की याच्यामध्ये आता थोडं कॉर्नफ्लावर टाकायचं आहे आणि हे पीठ मळून घ्यायचं आहे। पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे। आता जो मळलेला गोळा आहे तो लाटण्याने असा व्यवस्थित लाटून घ्यायचा आहे। जास्त जाड करायचं नाही आहे म्हणजे साईडने असं त्याला चौकोनी आकार द्यायचा आहे। तर चाकूच्या मदतीने आपण हे कापून घ्यायचं आहे। इथे मी असं उभं कापून घेतलेले आहे आणि त्याचेच मग बोटाएवढे लहान लहान तुकडे करून घेतलेले आहेत। हे बघा, आणि चाकूच्याच मदतीने ते असे साईडला काढून घ्यायचे आहेत। कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे। तेल गरम झालं की फ्राईज आपल्याला एक एक करून तेलामध्ये सोडून द्यायचे आहेत। मध्ये मध्ये थोडं हलवत राहायचं आहे फ्राईजला। आणि गोल्डन कलरचं झालं की तळून झालं की ते काढून घ्यायचे आहेत। असे आपले मसाला पोटॅटो फ्राईज तयार आहेत। हे खूप छान लागतात आणि खूप क्रिस्पी पण होतात आणि आपण टोमॅटो सॉस बरोबर खाऊ शकतो। तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा। कमेंटमध्ये मला नक्की सांगा कसे झाले होते। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा।